मी उद्या पंढरपूरला जाणार तर लोकशाहीत कोणी कुठेही जाऊ शकते. मंत्री छगन भुजबळ. मी उद्या पंढरपूरला जाणारच आहे आणि जर कोणी चप्पल फेकणार असेल तर मी त्याचं स्वागत करेन, असं मत आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. उद्या पंढरपूरमध्ये ओबीसी मेळावा पार पडतो आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधान करण्यावरून मराठा समाजाकडून पंढरपूरमध्ये उद्या त्यांना प्रसंगी चपलांचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मुंबईला जाण्याच्या भूमिकेबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी देशात लोकशाहीचं राज्य आहे त्यामुळे कोणी कुठेही जाऊ शकते, कुठेही मोर्चा काढू शकते अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रात्री पंढरपूरला मी मुक्कामी जाणार. अग्रवाल ईडीने कारवाई केली आहे, मला काय माहित नाही काय झालं ते. आणि मराठा आरक्षणासंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात जरा चरंगीचे काय बोललेले वक्तव्य आहे जाणारच, लोकशाही प्रधान आहे, कोणी कुठेही जाऊ शकतो, कुठेही मोर्चा नेऊ शकतो आणि कुठली मागणी करू शकतो. पंढरपूरमध्ये उद्या मराठा समाजाने हरकत नाही, मी त्याचं स्वागत करेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.